महाविकास आघाडीच्या जागावाटपावर 27 फेब्रुवारीला शिक्कामोर्तब होणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपावर 27 तारखेला अंतिम निर्णय होणार अशी माहिती संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे. ठाकरे गट 23 जागा लढणार. राऊतांनी पुन्हा एकदा दावा केलेला आहे. दरम्यान भाजपसोबत शिंदे आणि अजित पवार गॅंग अशी टीका राऊतांनी केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, वंचित बहुजन आघाडी आहे. या सगळ्यांमध्ये एक वाक्यत आहे की काही करून भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही आपल्याला पराभूत करायची आहे आणि आमचं जागा वाटप हे अत्यंत काळजीपूर्वक सुनियोजित पद्धतीनं सुरू आहे आणि 27 तारखेला आम्ही भेटतो आहोत. 27 तारखेला दुपारनंतर आम्ही सगळे प्रमुख पक्ष आणि नेते एकत्र येऊन या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही घेणार आहोत. भारतीय जनता पक्ष ही अनेक गँग हायर करून राजकारण करते आहे. मग अजित पवारची गँग असेल, शिंद्यांची गँग आहे, बरं का, ज्या टोळ्या आहेत या टोळी युद्धामध्ये आम्हाला पडायचं नाही आहे. शिवसेना जेव्हा अखंड होती तेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर स्वाभिमानानं 23 जागांवर लढत होती आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय उद्धव ठाकरे यांच्या वतीनं ह्यावेळीही शिवसेना 23 जागांवर लढेल. आम्ही खरी शिवसेना आहोत.